काँग्रेसच्या पराभवानंतर आता मंथन शिबिराला शिर्डीत सुरुवात झालीय. युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिरात राज्यातील युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. ज्यांना सत्तेची चटक लागलीय, ज्यांना संघर्ष नकोय, असे लोक पक्ष सोडून जात असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केलीय. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी युवक काँग्रेस सज्ज झालीय. यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र यादव यांच्यासह बाळासाहेब थोरात आणि मधुकर भावे यांची उपस्थिती होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन दिवसात पक्षातील अनेक बडे नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवाचे अनेक कारणं आहेत, ज्याच्यामध्ये पुलवामाचा जो अटॅक झाला होता, त्याच्यानंतर झालेल्या देशभक्तीच्या राष्ट्रभक्तीच्या नावावर ज्या पद्धतीने भावनिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ही निवडणूक करण्याचा प्रयत्न केला आणि जे मूळ मुद्दे होते, मग त्याच्यामध्ये बेरोजगारी होता, GST होता आणि अनेक जे बाकीचे महिलांवरचे अत्याचार होते, त्या मूळ मुद्द्यांपासून भटकून भावनिक मुद्द्यांकडे नेण्याचा जो प्रयत्न भाजपच्या लोकांनी केला, त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. मात्र ही विधानसभेची निवडणूक ही स्थानिक निवडणूक आहे, स्थानिक मुद्द्यांवर होणारी निवडणूक आहे आणि मागच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या भाजप सेनेच्या सरकारने कशा पद्धतीने काम केले याला युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुढच्या 100 दिवसांमध्ये आम्ही जनतेपर्यंत घेऊ जाणार आहे. बेरोजगारीमुळं या ठिकाणी महाराष्ट्रात युवकांची आत्महत्या होत आहे, हे सगळे ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्व निराश आहोत, अशा वेळी बरेच जण पक्ष सोडून जात आहेत. ज्यांना सत्तेची चटक लागलीय ते जातील, ज्यांना संघर्ष नकोय असे जातील, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी विखेंचं नाव न घेता केलीय. रिकाम्या जागा धरण्याची युवकांना हीच वेळ आहे. युवकांनी आता पुढे येऊन पक्षाला उभारी देण्याची गरज असल्याचं आवाहनही त्यांनी युवकांना केलंय. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी या शिबिराचं आयोजन केलंय महाराष्ट्र पातळीवर. झाला असेल पराभव, कदाचित तो आम्हाला ज्वारी लागला, परंतु असं आहे की असा कठीण कालखंडामध्ये कायम काँग्रेसला युवक काँग्रेसने सांभाळलेलं आहे, ताकद दिलेली नवा कार्यकर्ता त्या निमित्तानं घडलेला आहे आणि ही युवक काँग्रेस करता एक संधी सुद्धा असते की ज्यादा काम करण्याची, संघर्ष करण्याची आणि संपूर्ण पुन्हा काँग्रेस उभी करण्याची. मला खात्री आहे की युवक काँग्रेसचं हे शिबिर खूप फलदायी निश्चित होईल. एकतर माझी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून निवड झालेली आहे, CLP ज्याला म्हटलं जातं, आणि त्या दोन्ही पक्ष दोन्ही जे सभागृह आहेत त्यातल्या आमदारांच्या विधिमंडळ काँग्रेसचा नेता म्हणून ही निवड आहे. यामध्ये आमच्या पुढे फार थोड्या दिवसाचं एक कालखंड आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामध्ये 10-12 दिवसच आता हे अधिवेशनाचे आहेत. या 10-12 दिवसांमध्ये आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम हे करू शकतो की काँग्रेसच्या माध्यमातून आज जे सत्ताधारी सरकार आहे त्याचे जे अपयश आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे आणि पुढे एक वातावरण जे निवडणुकांकरता एक चैतन्य निर्माण करण्याची जबाबदारी निश्चितपणे आमच्यावर आहे. माय न्यूज ब्युरो राहता.